नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण गौतमी पाटील यांच्याविषयी आपण बोलणार आहोत। गौतमी पाटील गावात येते यासाठी या पट्ट्याने सुट्टीचा अर्ज दाखल केलेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सबसे कातील गौतमी पाटील म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने डान्सर गौतमी पाटीलला डोक्यावर घेतले आहे। लांब लांबचे अंतर गाठून तरुणाई गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोहोचत आहे। अशा सांगलीतल्या एका बस चालकाने गावात गौतमी पाटील येणार असल्याचे चक्क 2 दिवसाची सुट्टी मागितलेली आहे। डान्सर गौतमी पाटीलने तिच्या अदाने महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरशः वेड लावलेले आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळत आहे। अक्षरशः वाऱ्यासारखी गौतमी पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तिचे नृत्यामुळे पोचत आहे। त्यामुळे सगळीकडे तिचे लाखोचे संख्येने चाहते निर्माण झालेले आहे। अशाच एका चाहत्याने गावात गौतमी पाटील येणार असल्याचे चक्क सुट्टीचा अर्ज केलेला आहे। या पट्ट्याचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोकांनी तो पाहून डोक्यावर हात मारलेला आहे। गावात गौतमी पाटील येणार आहे आणि 2 दिवसाची सुट्टी द्या, असा एका SD कर्मचाऱ्यांचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। तासगाव SD आगारातील एका बस चालकाने गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्यामुळे 2 दिवसाची रजा मागितली आहे। बस कर्मचाऱ्याने असा अर्ज सांगली जिल्ह्यातील तासगाव आगार प्रमुखाकडे केलेला आहे। त्यामुळे आता या अर्जाचे चर्चा होऊ लागलेली आहे। तासगाव तालुक्यातील 21 मे रोजी वायफले इथे गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होणार आहे। पहिल्यांदा तासगावात कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाची तालुकासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे। अशाच सांगलीतल्या तासगाव SD डेपोतील बस चालक प्रकाश यमगर यांनी हा अर्ज आगार प्रमुखाकडे केलेला आहे। गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून 2 दिवसाची रजा मिळावी, असा उल्लेख रजेच्या अर्जावर केलेला आहे। 22 आणि 23 मे रोजी 2 दिवसाची रजा मिळवण्यासाठी गुरुवारी तासगाव आगार प्रमुखाकडे हा अर्ज देण्यात आलेला आहे। दरम्यान हा अर्ज समोर आल्यानंतर तासगाव SD प्रशासनामध्ये खलबल उडाली आहे। ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिण्यात आलेला आहे तो खरा आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। अशा ज्या SD चालकाच्या नावाने हा अर्ज आला आहे त्याने अशा प्रकारची कोणतेही अर्ज केले नाही, असे तासगाव SD आगाराने म्हटले आहे। SD चालकाकडून अशा प्रकारे अद्याप तरी कोणतीही रजेची अर्ज हा दाखल केला गेला नाही, असं तासगाव SD प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे। मात्र संबंधित SD चालकांकडून रजा मागण्यात आली होती, मात्र तसा प्रकारचा अर्ज त्यांनी SD प्रशासनाकडे अद्याप दिलेला नाही, असे SD प्रशासनाने म्हटले आहे। ज्या कर्मचाऱ्याच्या नावाने हा अर्ज देण्यात आला आहे त्याने मात्र याबाबत सत्य सांगितले आहे। आपल्या नावाने कोणीतरी खोडसरपणाने हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे, त्या अर्जावर असलेली सही देखील भोगस असल्याचे संबंधित चालकांकडून सांगण्यात आलेले आहे।